नमस्कार मित्रांनो, तारीख आहे 20/9/2023, टाइम होता आहे 10:43. बघू शकता तुम्ही, मी एक पुट साईडचा ट्रेड या ठिकाणी घेतलेला आहे. सपोर्ट तोडला होता एक पॉवर कॅन्डलने, आणि कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की मार्केट उद्याकडे डाऊनफॉलला ओपन होऊ शकतं. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपला एक टार्गेट मार्केटने अचीव केलं, क्लोज झालं. परंतु काल परवाच्या दिवशी जे तर लाईट नसल्यामुळे माझा व्हिडिओ होऊ शकला नाही, कारण की लॅपटॉपमध्ये चार्जिंगच नव्हती राहिली. आणि आत्ता जे आपलं चालू आहे ट्रेड, तर तो चालू आहे मित्रांनो 9-10 पॉईंट प्लसने चालू आहे. काही कारणामुळे मला व्हिडिओ करायला थोडा लेट झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये जसं एक ब्रेकआउट भेटला तसंच मी इथे एंट्री केलेली आहे. याच लेवलला आपल्याला एंट्री झालेली आहे. आणि आपला स्टॉप लॉस जो आहे मित्रांनो, तो यस लेवलचा मी ठेवलेला आहे. कारण की जसं इथं लो, हे जे लो ब्रेक करणार होतं इथला, हे बघू शकतो मी इथे शार्प आलेला एक रिटेस्ट रिजेक्ट, ह्या लेवलच्या खाली मी इथे एंट्री करणार होतो. परंतु इथे एक सपोर्ट असल्यामुळं या लेवलचा 19/9/86 जो सपोर्ट होता, त्या सपोर्टच्या खाली मला एंट्री करायची होती. म्हणून मी त्याच कॅन्डलमध्ये इथंच एंट्री आपल्याला झालेली आहे. याच कॅन्डलच्या खाली आपलं फर्स्ट टार्गेट राहणार आहे 19/9/20 फर्स्ट टार्गेट राहणार आहे आपल्याला. आणि इथून एक शार्प सेलिंग येऊ शकते. आणि आता आपलं जे हे होतं मित्रांनो, जसं की स्टॉप लॉस आपल्याला 20-21 पॉईंटचा आहे, तर आता जसंही या दोन्ही कॅन्डलचा लो तोडेल मार्केट, तसं एक शार्प सेलिंग आपल्याला इथं बघायला मिळू शकते. मार्केटला बाईंगमध्ये जायचं असतं तर आत्तापर्यंतच मार्केट रिटर्न गेलं असतं, कारण की मार्केटने एक डाऊनफॉल दिला होता. परत मार्केट बऱ्याच वरती, म्हणजे बरं सी साईडला पण गेलं होतं, म्हणजेच कॉल साईडला, एक परत शार्प सेलिंगमध्ये कॅन्डल आली होती. इथून परत बायर्सने मार्केटला परत वरच्या साईडला पुश केलं, परंतु मार्केटवरती सस्टेंड होऊ शकलं नाही. आणि बघू शकता तुम्ही एक ते एक सपोर्ट घेऊन मार्केट जसंही हा सपोर्ट तोडला, मार्केटने जसंही हा सपोर्ट तोडला, तर इथेच एक मार्केट रेंज तयार करत आहे. तर आपल्याला आता मार्केटमध्ये एक बॉक्समध्ये ज्यावेळेस जसंही मार्केट बाहेर निघेल, तर त्यावेळेस एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. तर माझा एक्सपर्ट आहे मित्रांनो, तिथून एक मार्केट एक शार्प सेलिंग बघायला मिळू शकते जसंही हा बॉक्स तुटेल त्यावेळेस. आज मी कॉल साईडचा कुठल्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही मित्रांनो, कारण मला कॉल साईडमध्ये आज जास्त इंटरेस्टच राहिलेला नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की मार्केट खूप मोठं डाऊनफॉलमध्ये ओपन झालेलं आहे. थोडा वेळेस सस्टेन तर करणार, परंतु मार्केट इथून एक शार्प सेलिंगमध्येच जाणार असं माझं एक्सपेक्ट आहे. हार्डली हार्ड मार्केट जे वरती जाऊ शकतं, तर ते मार्केट फक्त आणि फक्त या लेवलपर्यंत येऊ शकतं असं माझा एक अंदाज आहे. आणि इथूनच एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. जसं की आपण आता हे लावलेलं आहे, एक फक्त एक बॉक्स तोडणं मार्केटला गरजेचं आहे. हा बॉक्स जसाही तुटला तसं आपल्याला एक फर्स्ट टार्गेट हे बघायला मिळू शकतं, आणि सेकंड टार्गेट जे बघायला मिळू शकतं मित्रांनो, तर ते हे आहे, ते बघू शकता तुम्ही 19/868. म्हणजे अजूनही मी इथून जे आहे तर तो 100 पॉईंटचा एक टार्गेट बघू शकतो आपण इथून. आणि आपली जी एंट्री झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता 10 पॉईंटचा जो प्रॉफिट चालू आहे. कारण तर दोन वेळेस इथूनच मार्केटला जर वरती जायचं असतं, म्हणजे सी साईडला किंवा कॉल साईडला जे जायचं असतं, मार्केट याच ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं असतं, तर मार्केटने हे पण एक सपोर्ट तोडलेला आहे. इथं पण एक जे एक मागील चांगलाच एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो पण मार्केटने तोडला आहे. जसंही चांगली मोमेंटम येईल किंवा माझा प्रॉफिट याच्यामध्ये सुरू होईल, त्याच वेळेस आपण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी व्हिडिओ आता बंद करतो आहे. आणि बघू आपण याच्यामध्ये कितीपर्यंत प्रॉफिट किंवा लॉस बुक करतो आहे ते. परंतु जसंही मित्रांनो या बॉक्समधून मार्केट बाहेर येणार, तर एक शार्प सेलिंग आपल्याला इथं बघायला मिळणार, म्हणजे मिळणार एवढं तर मात्र निश्चित आहे. जसं याच्या ह्या बॉक्सच्या बाहेर येणार मार्केट, एक शार्प सेलिंग इथं बघायला मिळू शकते. नमस्कार मित्रांनो, तर आपली आता पोझिशन तर मी याच लेवलला बुक केली, कारण की जशी एक शार्प सेलिंग आली होती, जसे बुलिश कॅन्डल बनलेली आहे, तर मी तर इथंच 20 पॉईंट बुक करून घेतले त्याच्यामधनंच. कारण की बऱ्याच वेळेस मार्केट तुम्ही बघू शकता गॅप डाऊन पण दिलेलं आहे, इथं बऱ्याच वेळेस याच रेंजमध्ये मार्केट अटकलं होतं, मी जसं की पहिलेच सांगितलं होतं याच्या आधीच.
तर जसं इथं एक ब्रेकआउट भेटलेलं मी तुम्हाला याच कॅनलमध्ये म्हणणार होतो की इथे एक आपल्याला ब्रेक फास्ट ब्रेकडाऊन भेटू शकतं, परंतु ही कॅनल परत जशी फास्ट खाली आली तशी फास्ट वरती पण गेली होती, तरी इथं एक शार्प सेलिंग आली, परत एक छोटा कॅनल बनवून परत एक साईडवेज आणि प्रीमियम डेके होत चालला होता, परंतु आज पुट साईडची जे प्राईस होती, पुट साईडचं जे आपल्याला स्ट्राईक प्राईस होत्या त्यांच्यावले जे प्रीमियम्स होते ते एक आज चांगले स्पाईक होत होते, आणि जसं इथं एक स्टॉप जसं इथं एक ब्रेकआउट भेटलेलं आहे त्या तिन्ही चार कॅन्डलचं जसं एक ब्रेकआउट भेटलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही एक शार्प सेलिंग इथं बघायला मिळालेली आहे, आणि आपलं तुम्ही बघू शकता जे आपण बाईंग केलेलं आहे तर ते कोणत्या लेवलला केलेलं आहे आणि कुठे केलेलं आहे मी ते पण तुम्हाला इथं सांगून देतो। जसे आपण ही ब्रेकडाऊनमध्ये आपण बाय केलं होतं तर कोणती स्ट्राईक प्राईज आपल्याला इथं घ्यायला पाहिजे होती, तर आपण मी कंपल्सरी ॲट द मनीवरतीच काम करतो, 19,980 म्हणजे आपल्याला जवळचा जे होता तर तो 2,000 पुट आपल्याला इथं जवळ होता। मी जे बुक केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये 20 पॉईंट बुक केलेले आहे, आपले जे बुक झालेले आहे ते 20 पॉईंट आपल्या इथं बुक झालेलं आहे, तर ते मी स्ट्राईक प्राईस पण तुम्हाला दाखवून देतो। काय मित्रांनो 20,000 पुट जसं की आपल्याला इथं एक स्पाईक बघायला मिळाला होता, आपल्यावाली बाईंग झाली होती मित्रांनो याच कॅन्डलमध्ये, बरोबर तुम्हाला परत एक चार्टवरती दाखवून देतो मी। त्याच कॅन्डलमध्ये आपल्यावाली जसं ह्या कॅन्डलचा लो या मागील कॅन्डलने तोडला तिथेच आपल्याली एंट्री झाली होती म्हणजे याच कॅन्डलमध्ये, तर जसे आपली या कॅन्डलमध्ये एंट्री झालेली आहे नंतर बघू शकता तुम्ही कंपल्सरी मार्केट आपल्याच रेंजमध्येच वरती आलेलं आहे, आपले 20 रुपयाच्या वरती टार्गेट मिळालेलं आहे, तुम्ही बघू शकता कॅन्डलने हाय लावलेला आहे 91.75 रुपये आणि आपण बुक केलेला आहे 89.33 रुपये, तर अशा प्रकारे आपण 20 रुपयाचं जे टार्गेट होतं ते आपण बुक केलेलं आहे, आणि मी आज रुपयामध्ये म्हणजे 20 रुपयाचं टार्गेट बुक याच्यामुळे केलेलं आहे मित्रांनो, कारण की बघू शकता तुम्ही आज मार्केट एक डाऊन साईडला ओपन झालेलं आहे आणि आणखीन डाऊन म्हणजे मार्केट गेलेलं आहे, हे पण दाखवतो मी। आपण जे मॉर्निंगमध्ये जे बॉक्स बनवला होता त्याच रेंजमध्ये मार्केट आलेलं आहे वापस, म्हणजे इथून परत एक सेलिंग होऊ शकते, परंतु आता मी तुम्हालाही माहिती आहे की मी सेकंड ट्रेड कुठल्याही प्रकारचा करत नाही, एक ट्रेड एक दिवस आणि आपला प्रॉफिट झाला की घेऊन बाहेर निघायचं आणि स्टॉप लॉस जर झाला तर घेऊन बाहेर निघायचं। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला ट्रेड कम्प्लीट झालेला आहे, 12:15 आपण त्याच्यामधनं म्हणजे आता सेटअप बंद करायचा पण आपला वेळ आलेला आहे। ओके धन्यवाद मित्रांनो, आपल्या मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा। मित्रांनो तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये जर सांगितले तरी चालेल। धन्यवाद मित्रांनो। मित्रांनो टाईम होत आहे 7:52, 20/9/2023 आणि जो ट्रेड घेतला होता त्यामध्ये आपण इथंच एक 2-4 पॉईंटनं आपलं टार्गेट राहून गेलं होतं, परंतु आपण तिथं आपली पोझिशन बुक केली होती, 20 पॉईंटचं जे मी टार्गेट घेणार होतो ते मी त्याच्यामध्ये बुक केलेलं होतं, आणि परत आपण मी तर तुम्हाला म्हणत होतो की इथं परत एक सेलिंग येण्याचे चान्सेस मला वाटत आहे, परंतु मी एक दिवसामध्ये एक ट्रेड केला की परत सेकंड ट्रेड मी करत नाही, डायरेक्ट स्क्रीन ऑफ करून बाहेर जात असतो। तर जसं इथं आपला मार्केटने परत तुम्ही बघू शकता याच लेवलवरनं परत जर आपण समजून घ्या आपण परत जरा एक ट्रेड केलाच असता इथं आणि आपला स्टॉप लॉस जे लागला असता इथं तर या लेवलचा आपल्याला स्टॉप लॉस लागला असता, म्हणजे 17 ते 17 रुपयापर्यंत स्टॉप लॉस लागला असता आणि आपल्याला इथं टार्गेट किती भेटणार होतं तर ते पण तुम्ही बघू शकता। इथं जे आपल्याला टार्गेट भेटलं असतं मित्रांनो तर आपण या सपोर्टपर्यंत येत असतं, म्हणजे 27-28 रुपयापर्यंतचं आपल्याला टार्गेट भेटलं असतं इझिली, परंतु आपण सेकंड ट्रेड करत नाही त्यामुळे आपण हा ट्रेड घेतलेलाच नाही आहे, कारण रेंजमध्येच मार्केट सकाळ मॉर्निंगपासून एकाच रेंजमध्ये चालू होतं आणि मी जे की टार्गेट काढून ठेवलं होतं सकाळीच मी जे दाखलं ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पहिले बघितलेलं आहे की आपण हे टार्गेट मॉर्निंगला काढून ठेवलं होतं, तर जवळपास ते पण हिट झालेलं आहे, म्हणजे टार्गेट कितीचं आहे तुम्ही ते पण बघू शकता 868 आणि लो कितीचं मारलेलं आहे त्यांनी 877 ते 78 लो मारलेला आहे, तर 7-8 पॉईंटनेच आपल्याला तिथून जे आपलं टार्गेट आहे ते राहिलेलं आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही एक्झॅक्ट 10 पॉईंटनेच आपलं टार्गेट राहून गेलेलं आहे। ओके धन्यवाद मित्रांनो, माझी अनालिसिस तुम्हाला कशी वाटली काय वाटली अवश्य सांगा। धन्यवाद।